आयला या शहराचं काहीच खरं नाही बाबा. आता यो रंगी बेरंगी फुटका लाईट बघा. आव ते मच्छर मारायचंय. असं बरंय, गावाकडं लेकरांना अभ्यासाला लाईट नाही आणि इथं मच्छरांसाठी सेपरेट लाईट. मजा आहे माईला. अहो नवीन नवीन असंच होत, माझंही असंच होत होत. आता सवय झाली अनुभवानं. नाही तुमच्याकडे बघितल्यावर येते लक्षात ते काय नाही अनुभव दांडगा असल तुमचा अस. चोवीस तास लोकांचा विचार असतो माझ्या डोक्यात. बाबा 10 वर्ष झाली मला राजकारणात, पण घरचं जेवण काय ते माहित नाही अजून. आता 24 तास लोकांचाच विचार करायचा म्हणल्यावर घरच्या जेवणाला टाइम कुठं मिळणार आहे. मी जिथं जाते तिथं लोकांना सांगते की रात्री 12 टायमाला बी जरी माझ्या घरची कडी वाजवली तरी मी हजरच आहे. असं असल्यावर लोक तरी दुसऱ्या कुणाचा कशाला विचार करतील होय. नाही, एक भवानी आली होती ना. असं अहो तिनं लय ना कदम करून ठेवला होता माझ्या. मी लोकांना बोलले अव तिच्या भरोश्यावर बसतान तर उपाशी मरतान. तिला तिच्या घरचं उरकत नाही, तुमच्याकडे कवा बघन. बर मग पुढं. मी लोकांना बोलले, म्हटलं मला एक संधी द्या. कसली? अहो सेवेची. बर 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 बर. तक्रार करायला जागा म्हणून ठेवणार नाही. आता तुम्ही उभं राहिल्यावर कोण कशाला मारायला तक्रार करीन बरं. मग अजून बी घरोघरी जाते मी. कशाला? अहो सेवेसाठी. कसं जमतं का तुम्हाला एवढं सगळं? आता मला सांगा, लोकांचं समाधान केल्याशिवाय आमदार होता येत का? अजिबात नाही. पण माझ्या नवऱ्याला काही हे पटत नाही. असं तो म्हणतो तुला दिवसा किती हिंडायचं तेवढं हिंड, पण रातच्या टायमाला येळच्या येळी घरी येत जा. तुम्हाला तेच जमत नसन. अहो कस जमल? साहेब लोकांच्या फुर्सती शिवाय काम होत का? हो हो. आणि साहेब लोकांना रात्रीच फुर्सत भेटते. आता कसं ओळखलं तुम्ही? त्यात मी अपक्ष आमदार. बर आता मला सांगा, मला जर मंत्री व्हायचं असेल तर मला रात्रीचा दिस करायला नको का? खरं एवढं सगळं न करता जर मी तुम्हाला एका रात्रीत मंत्री केलं तर? हा आजची रात्र काही मला झोपू द्यायची इच्छा दिसत नाही तुमची. म्हणजे? अहो तुम्ही मंत्रीपदाचं गाजर दाखवून मोकळे होतान, पण मला झोप यायची नाही त्याच काय. हे बघा, मी तुम्हाला हे सगळं राजकारणी म्हणून बोलत नाहीये ताई. तुम्ही मला मोठ्या बहिणी सारख्या वाटल्या. आता माझे डोळे घारे नसले म्हणून काय झालं? अग बाई, एवढ्या 10 वर्षाच्या राजकारणात पहिल्यांदा कुणीतरी ताई म्हणलं मला. असं? आता तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे ताई. मी तुम्हालाच नाही तर या बाजूच्या रूम मधल्या 7 आमदारांना मंत्री करू शकतो. म्हणजे तुमच्याकडे जादूची कांडी बंडी आहे की काय? जादूची कांडी सगळ्यांकडेच असते, फक्त ती फिरवायची कुठं एवढं कळलं पाहिजे. समजलं? येऊ का? रात्री निवांत झोपा, माझी काय अडचण नाही. मल्हारावानी खायला पहिले गज दिले, पण मंत्रीपदाचं काय बघूया. राम राम मंडळी. राम 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 राम. कसं काय बरं सगळे आनंद? मल्हारराव तुमची मजा आहे राव. कसं? परवापर्यंत आमदार, आता लगेच मंत्री. तेच म्हणायला लागलो मी. मला मंत्रीपद तुमचं काय? 10 कोटीत खुश झालात? अहो पण सगळ्यांना मंत्रीपद देणं शक्य आहे का? तुम्हाला सांगतो जमदाडे, तुम्ही जर माझं ऐकलं तर तुमच्या सगळ्यांचा समावेश मी मंत्रिमंडळात करीन. पण मल्हारराव, आम्हा अपक्ष आमदारांना मंत्री करायची तुम्हाला काय हौस? कारण मला मुख्यमंत्री व्हायचे. मल्हार, मुख्यमंत्री होणं म्हणजे काय चेष्टा वाटते का तुला? एका तरी आमदाराचा पाठिंबा आहे का तुला? साहेब, मी जर पाठिंबा दिला नाही ना तर तुमचं सरकार टिकणार नाही बरं. तू आम्हाला पाठिंबा दिला नाहीस तरी काही फरक पडत नाही मल्हार. 1-2 अपक्ष आमदार फोडायला आम्हाला फार वेळ लागणार नाहीये. बघा साहेब, सगळेच्या सगळे अपक्ष आमदार मल्हाररावांच्या ताब्यात आहे आणि तेही अज्ञातस्थळी. आपली कृपा आहे साहेब. आता आपलं सरकार टिकवायचं असेल तर मल्हाररावांना मुख्यमंत्री केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तुम्ही गृहमंत्री आहात सावंत. नाही ते गृहमंत्री तर आहेतच,
पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सावंत साहेब उपमुख्यमंत्री होणार आहेत. आता तुम्हीच ठरवा आपलं सरकार टिकवायचं की मुख्यमंत्र्याचे हट्ट पुरवायचे. ठीक आहे मल्हारराव, आम्ही तुम्हाला एक वर्षासाठी मुख्यमंत्री करायला तयार आहोत. साहेब तुम्ही एक वर्ष काय, एक दिवस जरी मला मुख्यमंत्री केलं ना तरी सुद्धा पक्षाला अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवेन मी. लोड शेडिंग जरी असलं तरी इंडिया सायनिंग करून दाखवेन मी. खरंच? हा हा हा. ऑल द बेस्ट. थँक्यू.